आता यांचो टी टाइम झालेलो आहे म्हणजे कोकणी आर यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे. आणि आता आपण बघणार आहोत कशा प्रकारे इकडे लावणीला सुरुवात झाली आहे कोकणामध्ये. आणि आता आपण बघायला चाललो आहोत कशा प्रकारे लावणी लावत आहेत. तर मग बघूया कशा प्रकारे लावणी सुरुवात झाली आहे. आता पाऊस आताच थांबला आहे. चला तर बघायला जाऊया कशा प्रकारे लावणी. हे बघा मंडळी इकडून पाणी नेलेलं आहे तिकडे लावणीसाठी. मंडळी बघू शकताय कशा प्रकारे इकडे लावणीला पाणी आणलं आहे तिकडून वरून. हे बघा हरसो पण इकडे आहे. हे बघा मंडळी इकडे बांध पण घातला आहे आणि इकडे चिखल केलेली आहे ट्रॅक्टरने. आणि तरवा पण काढतायत इकडे. हे बघा मंडळी खत मारलं जात आहे इकडे आणि इकडे तरवा काढतायत. हरसो तिकडे काम करताय. हे बघा ट्रॅक्टर कशा प्रकारे फिरवलं जात आहे. ट्रॅक्टर आमच्याकडे ट्रॅक्टर बोलतात आणि त्याचं खरं नाव पॉवर टेलर आहे. हे बघा बांध बघा कशा प्रकारे घातलाय. हे बघा इकडून पाणी त्या तिकडे कशा प्रकारे भांग्याची चिखल करण्यासाठी तिकडे पण पाणी नेलेलं आहे. हे बघा मंडळी कशा प्रकारे इकडे नांगरणी केली जाते ट्रॅक्टरने आधुनिक पद्धतीने. हे बघा अशा प्रकारे चिखल केली जाते. मग त्याच्यानंतर तरवा कशा प्रकारे लावताय ते दाखवतो तुम्हाला. नंतर तरवा तशा प्रकारे काढतात लावला जातो. तो बघा तिकडे पण लावतो. बघूया जाऊन तिकडे जाऊन कशा प्रकारे लावणी चालू आधी. मंडळी थांबा दाखवते तरव कसो काढलो जाता तो. हे बघा मंडळी इकडे पण काम चालू आहे भांगो शिंपूचा. इकडनं पाणी घेतलेलं आहे याची पण चिखल केली जाणार. हरसो पण कामाक लागलो हा. बघा तिकडे तरव काढू सुरुवात केलेली आहे. हे बघा गेले आत्ते पण काम करताय जो मात. असे पेंडिये तयार केले जातात. मंडळी तिकडे खत मारून चिखलीर फिरवला गेला ट्रॅक्टर. आता चिखल एकदम पणे रेडी झालेली आहे तरव लावूसाठी. आणि आता तरव लावतो दाखवते कशा प्रकारे.
तर हो काढलो जाणार, कारण का त्याला आधी काढूचं लागतं आणि मग नंतर लावायचं. मागच्या व्हिडिओत तुमचा बघू एवढा कळला नाही, कारण का आम्ही लेट गेलेला आणि आता आपण एकदम तुमच्या बाकीसाठी वेळेवर तिथेला यावं लागतो. इकडे पण काम चांगल्या प्रकारे चालू आहे, घर पडलेलं आहे आणि इकडे आता घर पण पडलेलं आहे आणि पाणी याच्यात जाऊ नको म्हणून हाताने माती लागला आणि वर बघा आता पाणी पुढे जाऊ लागलाय, आधी पुढे जात नव्हता. बघा बघा मंडळी गड पण काढलेले आहेत. बघा मंडळी अशा प्रकारे आम्ही तरो काढता वा, तरो काढता वाव नाथ लिहिले असते तो पेंडी बांधू काम काही येत नाही का, पेंडी बांधू येत नाही. हे बघा कसं एकटे करून ठेवताय ते का अशा प्रकारचा तयार करू घेत नाही पेंडी बांधू. आता फक्त इकडे काढूचं काम करता, काढूचं काम करता, बाकी काही त्याचा उपयोग नाही. बघूया आता लावू त्याला. बघा लावणीक सुरुवात झाली, आपण जास्तीत जास्त सर्व लोकांनी सुरुवात केली आणि आता मग अशी पावशिलो होतो. आता बघूया परत पाऊस येतं काय, कारण का इकडं पावसाची जास्तीत जास्त गरज आहे, कारण काय पाणी नाही आहे. बघा शकता तुम्ही पण भांग्यात ना आणि पाण्याशिवाय काही चिखल होणार नाही म्हणून मंडळी पाण्याची पण गरज लागता. आता बघूया पाऊस येलो तर अजून एक चिखल करूया, ती एक करूची आता दाखवली ती. तर बघूया जाता बघूया. हे बघा मंडळी एक इकडं लावलेली आहे चिखल. बघा तर हो पण काका इकडं काम करतात. तिकडे पण जाऊया बघू कशा प्रकारे करतात. ता मंडळी ट्रॅक्टर चालू झालेला आहे, तर बघूया कसं नागरतात ते. सर्व इकडे आधुनिक पद्धतीने शेती केली जाता आणि आता काय बैलांनी कोण शेती करत नाही जास्त. इकडे पण एक जोरत आहेत आपण दाखवू जातोय तुमका. आधी ह्या दाखवत आहे कशा प्रकारे नागरतात का. बघा मंडळी काका काम कर पेंडी धुतात ते बघूया काका. हे बघा मंडळी काका इकडे पेंडी धुचा काम चालू काकांचा आणि तिकडे देखील. हे बघा इकडे पण एक बांगो लावून झालेलो आहे, तिकडे आता व्यवस्थेला अशा प्रकारे लावणार. काकाने एवढं एवढं तरू आणून ठेवलेलो आहे तिकडे, तरू काढतात माणसा. बघा मंडळी काकी इकडे काम करता या. राजश्री शिंदे नाव आहे तिचा, एकदम एसपटा तरो काढूक. बघा यांनी पण तरो काढलेलो आहे, यांचं तरो काढून बहुतेक झालो इकडं, आता थोडंसं राहिलो आहे.
हे बघा काकी एकदम एक्सपर्ट आहात रो काढूक, फास्ट फास्ट काढतायत रो. मंडळी हकड पण काहीतरी एक पेरलेला आहे. बैलगाडीचे बैल आहेत त्यांचे मोठे. हे बघा सध्या आकान पण चिखल कुरक सुरुवात केला ना इकडं. हे बैल एकदम मानकरी बैल आहेत आमच्या सप्त्याचा. जेव्हा देवळामध्ये सप्तो असता तेव्हा यांका दिंडी घालले जातात. हे बैल आता इकडे शेतीच्या कामासाठी पण वापर केला जातात यांचो. आणि जर तुम्ही मागची व्हिडिओ बघूक नाही तर आपल्या चॅनलवर बघू शकता आपल्या सप्त्याची, त्याच्यामध्ये पण हा ते बैल मानकरी आहे. ते बैल एकदम भारी बघा. आता परत पावसाने काळोख केलेलो हा वाटा बहुतेक पाऊस येतलो हा. मंडळी मंडळी उकळीचे बाळ ठेवलेले आहेत. आता यांचो टी टाइम झालेलो आहे. बघा काकी आता चाय पिऊ घेतला नाही, एवढं तरो काढला. चला बघूया आता काका कशा प्रकारे पेंडी धुत आहेत ते. मागाशी फक्त दाखवले, आता बघूया कशा प्रकारे धुतले जातात. बघू शकता मंडळी काकाने पेंडी तो घेतला नाही होते. बघा इकडं अरे तिकडं खोरा इकडं. काका बनले आजोबा बनले आहेत. मंडळी काका पेंडी धुतात. पावसाचं वातावरण वरण पण झालेलं आहे. बघा पाऊस येतोलो वाटतं आता परत. बघूया हे बघा अशा प्रकारे धुतल्या जातात त्या पेंड्या. आणि मग नंतरला ते नेऊन चिखलात लावायचे. बघा मंडळी तरव पण मस्त हिरव गारा. वरती लावक सुरुवात झाली आहे. जाव्याने बघूया कशा प्रकारे लावतात ते. बघा मंडळी इकडे लावक सुरुवात झालेली आहे. खालनं आता दाखवून इलंय तुम्हाला कशा प्रकारे करतात. आता परत वरती इलंय. हे बघा मंडळी लावणी कशा प्रकारे लावतात. लिहिल्या त्याचो एकदम एक्सपर्ट हा. बघा खैसर पोचली आहे ती एकदम स्पीडने लावता. इनका का ऐकत नाही हा. बघा मंडळी अशा प्रकारे लावली जाता. तिकडे पेंडिया टाकलेली आहेत. अशी चिखल केलेली हा त्याच्यात कशी लावलेली आता. बघा बघा मंडळ तर वो इकडे पण धुवून ठेवलेलो आहे. मंडळ इकडे पण चालू आहे. शक्यता येण्याची संध्याकाळीवर. आता त्या वांग्यामध्ये आमच्या लावलेल्या पाणी तुंबून रवत. आमका हे पण वांगे लावून भेटते. त्या पाणी साठला की आमका इकडे पण भेटतात वापरू पत. आता तरी आमचे दोन झालेले आहेत लावून.
आता इकडं कशा प्रकारे केली जातं लावणी. आणि इकडं काका आता पाणी शिपतातच वरती, सुकासुका माती येतात आहे. इकडं दारावळीक लावता तर असं असतं, मळ्यात लावताना वेगळी गोष्ट. मळ्यात कारण का, मळ असल्याकारण पाणी असतं, म्हणजे तिकडे पाणी भरपूर काय पाण्याची गरज नसतं, पाणी असतं पावसाळ्यात ना. आणि इकडं पाण्याची जास्तीत जास्त गरज आहे. हर्षो तर रोग अडूक बसलो बघूया कशा प्रकारे. हर्षाक तर रोग अडताय तो, बघू पत केला नाही तर बघूया हर्षो किती स्पीडने तर काढताय. तर हर्षा किती काढशील स्पीडने तर नाही जमणार म्हणत हर्षो, नाही जमणार असं म्हणताय. बघूया आता हर्षक जमता की नाही तर काढू. स्पीड मध्ये काढले की मोडता म्हणता तर रो. तर हर्ष काय म्हणणार तुझा, स्पीड मध्ये तर मोडता स्पीड मध्ये काढलं तर मंडळी बघू शकतास कशा प्रकारे तर हर्षो काढताय. आणि आता तो बोलतोय की तर मोडता म्हणून पटापट काढल्या, म्हणजे आपण तर फास्ट काढू पण शकत नाही, एकदम सांभाळून काढू ते लागतं. कारण का त्याची मुळा सकट तो आलो नाही जर तर तो असो फुकट जाणार आहे. बघा इकडे दोन तीन काड्या टाकलेले आहेत, असे मुळासकटच पाहिजे. हा लावला की तो नंतरला भात मोठा होता. दाखव दाखव बघा हर्षो आता काढताय. हर्षो काढत राहून दे बघूया किती स्पीडने हर्षो तर काढता. हर्षा काय ट्रॅक्टर धरू देत नाही अजून, काय काय जमत नाही. मागे एकदा दिला होता मागच्या व्हिडिओत बघलास, जमता म्हणत देत नाही. काय म्हणून हर्षाकडे आम्ही ट्रॅक्टर देत नाही. मंडळी पाऊस बारीक बारीक लागू लागलो आहे. वेळेवगत आता आपण छत्रीची व्यवस्था करू कविया. बघू शकता मंडळी चिखल पण आता, दुसरी पण चिखल व्हाय दिली आपली. तिकडे एक झाली आहे ती पण व्हाय दिली आहे. कोकणातली माणसं एकदम हुशार असतात, त्यांना असले कामांची सवय असता म्हणून त्यांना काय वाटणार नाही. आणि जर तुम्ही जर पहिल्यांदा हे काम करत असाल तर तुम्ही आजारी पण पडू शकतास, कारण का कोकणी माणसासारखं काम करणं हा शक्य नाही आहे साधारण माणसात. हर्षाचं तर रोग अडूनचा मन भागलेला आहे म्हणून आता हर्षो परत इकडे येईल पेंडीओ धूक. बघूया कसं धुता पेंडीओ. हर्षाक सगळी कामं करूची लय आवड आ. बघू शकता मंडळी लिहिल्या ते एकदम स्पीडने लावता या. इकडे रेस चालू झालेली आहे. बघित राहू कस वी आठ पाड आणि एक म्हातारू बैला. हा काय सांग तुका ने इकू नको. बघा मंडळी आता हर्षो इकडे लावणी लावून दाखवणार तुमका. बघूया हर्षो लावणी लावता काय नाही लावत आहे म्हणता. बघा मंडळी आता दोघा जण लावतात.